नमस्कार. मायक्रोसॉफ्ट एक्सेल शिकूया मराठीमध्ये. आज आपलं पुन्हा स्वागत आहे. यापूर्वीच्या सेशनमध्ये आपण एक रिझल्ट शीट फाईल तयार केली होती आणि टोटल परसेंटेज कॅल्क्युलेट केले होते. आज पुन्हा त्या फाईलमध्ये आपण थोडंसं काम करू. रिझल्ट शीट ही फाईल आपण ओपन करून घेऊ. या फाईलमध्ये काही डेटा एंट्री केलेली आहे. पुन्हा काल ज्या पद्धतीनं मागील सेशनमध्ये आपण टोटल कॅल्क्युलेट केली होती तशीच आज पुन्हा करू आणि परत दुसऱ्या पद्धतीने पण आपण आज टोटल करून पाहू. टोटल करण्यासाठी मला C3, D3, E3, F3, G3, H3 या सर्व कॉलम्सच्या संख्यांची करायची आहे. तर सम C3 + D3 + E3 + F3 + G3 + H3 एंटर. तर आपल्याला टोटल मिळालेली आहे. परसेंटेज I3 / 600 600 मार्क आहेत × 100 आपल्याला परसेंटेज ही मिळाले. हे दोन्हीनी हायलाईट करून घेतले. कर्सर टोटलवरती घेतलं आणि परसेंटेजवर ड्रॅग केलं. छोटा प्लस साईन आल्यावर डबल क्लिक केलं की 10 चे 10 विद्यार्थ्यांचे टोटल आणि परसेंटेज आपल्याला कॅल्क्युलेट झालेले मिळतील. अंडू करण्यासाठी Ctrl+Z ही शॉर्टकट की आहे. पुन्हा आज आपण दुसऱ्या एका फॉर्म्युलानी ही बेरीज करून पाहू. इक्वल टू सम C3 पासून कॉलम दोन उभे डॉट्स आहेत H3 पर्यंत, याला रेंज म्हणतात. C3 पासून ते H3 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज आपल्याला हवी आहे. ते आपण इथे दिलं. परसेंटेज त्याच पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करू. I3 / 600 × 100 पुन्हा बघा. इक्वल टू सम C4 पासून H4 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज आपल्याला हवी आहे. याच्यावरती छोटा कॉर्नर, राईट कॉर्नरला आपण माउस घेऊन आलो आणि डबल क्लिक केलं तर आपल्याला सर्व ठिकाणी परसेंटेज कॅल्क्युलेट झालेली मिळते. आता एक महत्वाचा मुद्दा आणि महत्वाची गोष्ट आपल्या निदर्शनास आणतो. इथे मी डबल क्लिक करतो आहे. काय दिसतंय आपल्याला? सम C3 : H3 म्हणजे या लाईनमध्ये, तिसऱ्या लाईनमध्ये ज्या वेळेला आपण बेरीज पाहतो त्यावेळेला फॉर्म्युला त्याचा आहे C3 ते H3 पर्यंत. त्याच्या खालच्या लाईनला गेलं आणि F2 कमांड आपण प्रेस केली किंवा एडिट डबल क्लिक केलं तर C4 H4 C5 H5 ऑटोमॅटिकली झालेलं आहे. तुम्ही पाहिलेलं हो. जर आपण पुन्हा एकदा पाहू, ज्या वेळेला आपण खाली कॉपी करतो फॉर्म्युला किंवा ड्रॅग करतो त्यावेळेला, ज्या वेळेला खाली कॉपी करतो वरून खाली, त्यावेळेला आपल्याला इथे लाईन नंबर्स चेंज झालेले दिसतात. C5 H5 C6 H6 C7 H7 या पद्धतीनं. आता परसेंटेजचं जरी आपण पाहिलं तर इथं I4 / 600 I5 हे ऑटोमॅटिकली फॉर्म्युला कॉपी करताना रो नंबर चेंज केलेलं आहे. आपण सम कमांड या पद्धतीनं पाहिली. काल आपण चर्चा केल्याप्रमाणे हायएस्ट कितीचं आहे मराठीमध्ये हे आपल्याला बघायचं आहे. हायएस्ट मार्क्स किती मिळालेले आहेत, लोएस्ट किती आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. इक्वल टू हायएस्ट मार्क्ससाठी आपल्याला मॅक्स फंक्शन दिलेलं आहे, मॅक्स फॉर्म्युला दिलेला आहे. मॅक्स फॉर्म्युलामध्ये कुठून C3 पासून C12 पर्यंत, कारण आपल्याला फक्त मराठी या विषयामध्ये सर्वात जास्त मार्क किती मिळालेले आहेत याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. तर 88 हायएस्ट मराठी मार्क्सचा आहे. लोएस्ट किती आहे? इक्वल टू मिनिमम C3 पासून C12 पर्यंत. तर आपल्याला इथे मिनिमम मार्क्स मिळतील. एव्हरेज सरासरी मार्क विद्यार्थ्यांचे किती आहेत?
ते आपल्याला जर माहिती करायची असेल तर इक्वल टू ए व्ही ई आर ए जी ई एव्हरेज साठी मात्र पूर्ण शब्द आपल्याला टाइप करावा लागेल C3 टू C12. तर सरासरी मार्क 70.9 आहेत. आता मला जर समजा इथे दुसऱ्या काही पद्धतीने आपल्याला ती टोटल किंवा हायेस्ट मार्क काढता येतात का बघूया. इक्वल टू मॅक्स मी आता माउस पॉइंटर इंग्लिशच्या खाली 88 मार्कावरती नेऊन प्रेस केलेलं आहे आणि ते ड्रॅग करतोय माउस आणि नर्सूच्या मार्क्सवरती आणून सोडलेलं आहे. तर ती रेंज टाईप न करता सुद्धा आपल्याला मिळेल. इक्वल टू मॅक्स या पद्धतीने मी माउसने हायलाइट केलं तरी मला मॅक्झिमम मार्क्स मिळतील. प्रत्येक वेळेला हे करावं लागेल का तर नाही. लक्षात घ्या हायेस्ट लोएस्ट आणि एव्हरेज मी सिलेक्ट केले. याचा हा लहान कॉर्नर उजव्या साईडचा खालच्या कॉर्नरला माउस पॉइंटर घेऊन आलो माउसनी हे ड्रॅग केलं तर मला सर्व विषयांचे हायेस्ट लोएस्ट आणि सरासरी मार्क्स मिळतील. मगाशी जसं टोटल करताना आपण बघितलं की लाईन नंबर चेंज होतात आता इथे काय चेंज होतं ते बघूया. इथे आहे C3 टू C12 मॅक्झिमम C3 टू C12 पुढच्या कॉलममध्ये ज्या वेळेला आपण चेक करतो तर D3 टू D12 ज्या वेळेला फॉर्म्युला आपण उजवीकडे किंवा डावीकडे कॉपी करतो त्याच लाईनमध्ये त्यावेळेला त्यातले कॉलमचे हेडिंग ऑटोमॅटिकली चेंज होतात. E3 टू E12 F3 टू F12 G3 टू G12 H3 टू H12. तर आजच्या एक्झाम्पलमध्ये आपण टोटल कॅल्क्युलेट करण्यासाठी सम फंक्शन पाहिलं, पर्सेंटेज कॅल्क्युलेट केलं, मॅक्झिमम फंक्शन पाहिलं, लोएस्ट फंक्शन पाहिलं, ॲव्हरेज फंक्शन, मॅक्झिमम मिनिमम सम आणि ॲव्हरेज हे चार फंक्शन आपण पाहिलेले आहेत. त्याशिवाय सम फंक्शन ही वेगळ्या पद्धतीने सुद्धा वापरता येतं. मला इथे इक्वल टू सम वेगवेगळे नंबर्स अशाही पद्धतीने मला ती सम करता येईल. इक्वल टू सम मला C3 पासून ते H12 पर्यंत सर्व संख्यांची बेरीज पाहिजे. तर 2 ते 3 कॉलम्स एकत्रित सुद्धा आपल्याला सम करून पाहता येतं. आता आपल्याला सम करताना हे हायलाइट झालेलं दिसलं नाही तर आपण थोडंसं कर्सर वरती घेऊन जाऊ आणि मध्येच कुठेतरी आपण इथेच सम करून पाहूया माहितीसाठी. इक्वल टू सम C3 पासून ते F12 पर्यंत आपल्याला सर्व, तर मराठी इंग्लिश हिंदी आणि मॅथ्स या सर्व विषयांची बेरीज सुद्धा आपल्याला करता येते. याला रेंज म्हणतात. मगाशी आपण एका लाईनमध्ये आडव्या लाईनमधली बेरीज केली, उभ्या कॉलममधली बेरीज केली, इथे मल्टिपल लाईन आणि मल्टिपल कॉलम्सच्याही बेरीज आपण करू शकतो. एंटर केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला ती बेरीज मिळेल. अशा बेरीजची आपल्याला आवश्यकता नसते. पण सम फंक्शन कसं काम करतं, कॉमा याच्यामध्ये मला परत 111 2022 2222 ॲड करायचे अशा पद्धतीनं ॲडसुद्धा करू शकतो. सम फंक्शन या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला वापरता येतो. जसं सम वापरलं तसंच मॅक्झिमम मिनिमम ॲव्हरेज सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येईल. आजच्या या सिरीजमध्ये आपण इथेच थांबू. पुन्हा भेटू पुढील सिरीजमध्ये. सेव्ह करूया, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.